मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने केडगाव प्रेस असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. धावत्या युगात माध्यमांची जबाबदारी वाढून भूमिका देखील बदलली आहे. माध्यमांनी समाज जागृतीसह ठाम भूमिका घेऊन दिशादर्शकाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येकजण हा पत्रकार झाला असून तो घडलेल्या घटना सोशल मीडियाद्वारे प्रकाश झोतात आणत आहे. मात्र वस्तुनिष्ठता आणि बातमीमागची बातमी देण्याची आव्हाने आजही कायम असल्याची भावना जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अहमदनगरच्या वतीने केडगाव प्रेस असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मंसूर शेख, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, मिलिंद बेंडाळे, जाहिरातदार संघटनेचे अध्यक्ष अभिमुत्था, नितीन देशमुख, आफताब शेख आदींसह पत्रकार, वृत्त छायाचित्रकार आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते केडगाव प्रेस असोसिएशनचे नूतन अध्यक्ष समीर मन्यार, सचिव मुरलीधर तांबडे, उपाध्यक्ष प्रमोद पाठक, खजिनदार अनिल हिवाळे, संजय डिलकर, विक्रम लोखंडे आदींचा सत्कार करण्यात आला. तर मंसूर शेख यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. भूषण देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये केडगाव प्रेस क्लब राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. समीर मन्यार यांनी सत्काराने आणखी जबाबदारी वाढली असून असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सामाजिक उपक्रमात योगदान देणार असल्याचे सांगितले. आणि मनसुरबाईंनी गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दाखवून दिलं की कशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे, कशा पद्धतीने सभासदांसाठी ॲक्टिव्हिटी राबवल्या पाहिजेत. तर मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की या सगळ्या मंडळींना मार्गदर्शक म्हणून खऱ्या अर्थाने तुमचा जो एक रोल मॉडेल म्हणून त्यांना उपयोग होणार आहे, त्याचं खूप काही साध्य होईल. तर मी त्यांना आणि सगळ्या परिवाराला न्यूज टुडेजच्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देऊ इच्छितो. जाहिरातदार संघटना असेल, फोटोग्राफर संघटना असेल, या सगळ्यांच्या मदतीने आमचे अध्यक्ष आणि बाकी सगळी मंडळी आहेत नक्की चांगलं काम करून दाखवतील असा विश्वास व्यक्त करतो. अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत. त्याचबरोबर पुढील कार्यासाठी, कामासाठी, व्यक्तीतील आपल्या उद्दिष्टासाठी, ध्येयासाठी खूप खूप शुभेच्छा. आत्ताच देशमुखांनी सांगितलं की माध्यमांची जबाबदारी बदलते, त्याचं भाषण करणार नाही, आपलं हा गेट टुगेदर टाईम कार्यक्रम आहे. बरोबर माध्यमांची जबाबदारी बदलते. सोशल मीडियामुळं आता काय झालं आहे की आपल्यातला प्रत्येक नागरिक हा पत्रकार झालेला आहे. त्याला जसं दिसतं, जसं वाटतं, तसं तो लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळं बातमीमागची बातमी खरं देणं आणि वस्तुनिष्ठता त्यातली कायम ठेवणं हे आपल्या सगळ्यांपुढं खूप मोठं आव्हान आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीला काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी असं होतं की पत्रकारांबद्दल बाकी कोणी व्यक्ती किंवा तरी वाईट बोलत नव्हते. दुर्दैवानं आपणच एकमेकांविषयी बोलू लागलो. त्यानंतर लोकांची हिंमत झाली की पत्रकारांविषयी, प्रसारमाध्यमांविषयी बोलायचं. तर पत्रकार म्हणजे व्यक्ती किंवा आपण जे काम करतो त्याबद्दल आपली निष्ठा हे कायम ठेवून यापुढील काळात आपण सर्वजण काम कराल असा विश्वास आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. यांनी आज आमचे केडगाव प्रेस क्लब असोसिएशनच्या वती नवीन कार्यकारिणीचा सत्कार त्यांनी आयोजित केला. हा पहिलाच आमचा सत्कार आहे. सत्कारने आमच्या पाठवणी कौतुकाची थाप त्यांनी दिलेली आहे. त्यांनी एका प्रकारे आमच्यावर मोठी जबाबदारी काय टाकली आहे की मी जसं काम करू तसं आमच्या पावलावर पाऊल तुम्ही टाकून काम करावं अशी त्यांनी आमच्यावर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. आणि निश्चितच आम्ही ती आम्ही पार करून काम करण्यात यशस्वी होऊ. भूषण देशमुख जी असतील, केडगाव प्रेस क्लबला एक ऐतिहासिक वारसा आहे. नेहुलकर सर असतील, भूषण देशमुख असतील, कुलकर्णी साहेब असतील, मिलिंद मेंढळ साहेब असतील,
यांनी एक केडगाव प्रेस क्लबची चांगली धुरा सांभाळलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या नितीन देशमुख असतील आमचे, तर निश्चितच आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. अध्यक्ष हे नाम मात्र आहे, खरं तर ही संघटना आहे. एकीचं बळ जे काय असतं हे मनसूरभाईने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. ओमसाहेबांचं पण अनुभव आमच्या पाठीशी आहे, चांगलं काम कसं करावं हे त्यांच्यापासून आम्ही निश्चितच प्रेरणा घेणार आहोत. अध्यक्ष मी तर खरं म्हणे ह्या माझा सत्कार नाही, हा आपल्या सगळ्यांचा सत्कार आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, सर्व सदस्यांचा सत्कार आहे, नगरवाशांचा सत्कार आहे. आपण आमचा इथं यशस्वी असा सत्कार केला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने, केडगाव प्रेस क्लबच्या असोसिएशनच्या वतीने, सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने आपलं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.